नमस्कार, मी शीतल मुळे. आपण पाहतात मराठी महाराष्ट्र. आता बातमी महाराष्ट्रात चर्चेत असणाऱ्या शिवजयंतीची. ना अध्यक्ष, ना सचिव, ना कुठले पदाधिकारी, शिवप्रेमी तुम्ही आम्ही या नावाने थीम घेऊन साजरी होणारी ही एकमेव जयंती. 2019 स्वराज्य आणि सलोखा या थीम वरती हा उत्सव साजरा करण्यात आला होता. शफीक भाऊ व कुंदाताई काळे यांच्या सलोख्याच्या फुगडीने तर राज्यात जयंतीला चर्चेत आणले. लेझिम, पारंपरिक पोशाख आणि उर्दू शाळेचा सहभाग हिंदू मुस्लिम ऐक्य दाखवून गेला. या वर्षी देखील तुम्ही आम्ही वाले अशीच आदर्श जयंती बीड मध्ये साजरी करणार आहेत. या वर्षीची थीम आहे महिला सुरक्षा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात असलेल्या स्त्री सन्मान व कायद्याची जरब या निमित्ताने समोर आणली जाणार आहे. या वर्षी राज्यातील नामांकित व्याख्यानकर्ते बीड मध्ये आणले जाणार आहेत. 14 फेब्रुवारी व 15 फेब्रुवारीला सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स येथे सायंकाळी ही व्याख्याने होणार आहेत. यासाठीची प्राथमिक बैठक शासकीय विश्रामगृहावर पार पडली. 18 पगड समूहातील तथा सर्व सार्वजनिक संघटनातील पदाधिकारी तथा महिला सदस्य यावेळी उपस्थित होत्या. बीड मधील ही जयंती राज्यातील एकमेव जयंती असेल जी थीम घेऊन येणार आहे. महिलांवरील अत्याचार, बलात्कार, विनयभंग यासारखे प्रश्न निर्माण झालेले असताना शिवकालीन प्रशासन व महिलांचा सन्मान या निमित्ताने समाजासमोर आणला जाणार आहे.